नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत हेमंत देसाई सर आणि आज प्रज्ञा सिंह यांची संरक्षण मंत्रालय च्या सदस्यपदी निवड करण्यात आली. त्या संदर्भात मी सरांशी बोलणार आहे, सरांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की नेमकी त्यांची जी निवड करण्यात आली ती किती योग्य आहे, किती अयोग्य आहे यावर मी सरांशी बोलणार आहे. सर, यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? प्रज्ञा सिंह यांची संरक्षण विषयक एका महत्त्वाच्या समितीवरती नेमणूक होणं म्हणजे डोकं गहाण ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. याचं कारण असं की प्रज्ञा सिंह यांच्या अत्यंत आक्षेपार्ह अशा वक्तव्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबद्दल दुःख व्यक्त केलं होतं आणि असंही म्हटलं होतं की या बाईंना मी कधीही माफ करणार नाही. मग त्यांनी माफ केलं का आता या बाईंना? आपले शब्द मागे घेऊन माफ तर केलंच, शिवाय एका महत्त्वाच्या समितीवरती त्यांची नेमणूक केली असेल तर त्यांना माफ करण्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी काहीतरी पारितोषिक दिले, त्यांना बक्षीस दिलेलं आहे असं म्हणावं लागेल. आणि म्हणून हा मोदीजींचा आणि भाजपचा ढोंगीपणा याच्यामधनं उघड होतो असं मला वाटतं. आणि ज्या पद्धतीने त्या व्यक्तीवर आपण बघू शकतो की मालेगाव बॉम्बस्फोट हल्ल्याचे त्याच्यावर आरोप आहेत, ते जरी म्हणत असतील की त्यांचे आरोप सिद्ध झालेले नाही येतात आत्तापर्यंत, पण तरी देखील ते कागदोपत्र ज्याच्यामध्ये फेरफार होण्याच्या शक्यता आहेत का? नाही, मला असं वाटतं की त्या आरोपातून त्या अजूनही मुक्त झालेल्या नाही आहेत. त्यांच्यावरचे काही आरोप अजूनही आहेत. आता ती केस किती चालेल पुढे हा भाग वेगळा, पण आरोपातून त्या मुक्त झालेल्या नाही आहेत म्हणजे ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. पण संरक्षण विषयामध्ये जे आहे त्या संरक्षण विषयात एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्याबरोबर जे सहआरोपी होते, पुरोहित वगैरे, हे सगळे संरक्षण विभागात कामाला होते, म्हणजे लष्करामध्ये होते ते. आणि त्यांनी जर याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांच्याशी आणि प्रज्ञा सिंह हे सगळे एकत्र कटामध्ये सूत्रधार होते, त्यामुळे त्याच संरक्षण विभागामध्ये त्यांची नेमणूक करणं हे खरं म्हणजे आक्षेपार आहे. आणि पण मला असं वाटतं की यामध्ये त्यांच्या कागदपत्रांपेक्षा ही जी काही कागदपत्रं त्यांच्याविषयीची आहेत ती गृहखात्याच्या अखत्यारीमध्ये येतील, त्यामुळे संरक्षण खात्याच्या कागदपत्रामध्ये त्या काही फेरफार करू शकतील असं मला वाटत नाही. परंतु हे मात्र अत्यंत आक्षेपार आहे असं वाटतं. याचं कारण असं, आणखीन एक गोष्ट की नथुराम गोडसे यांचा याचा उदोउदो करणं, महात्मा गांधींवरती वाह्यातपणे टीका करणं आणि त्याखेरीज हेमंत करकरे ज्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलं, त्या हेमंत करकरेंबद्दल अत्यंत निंदनीय अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे प्रज्ञा सिंह यांनी केलेलं आहे. आणि माझ्या मते त्यांना संरक्षणातलं किंवा कुठल्याही विषयातलं फार काही कळतं अशा अजिबात नाही. त्या ज्या पद्धतीने विचार करतात, जो हिंसक विचार करतात, जो एकांगी पद्धतीने विचार करतात, अशी व्यक्ती खरं म्हणजे तिला तिकीट मिळणं, ती खासदार म्हणून निवडून येणं आणि तिने समितीवर जाणं हे सगळंच देशाच्या दृष्टीने धोकादायक आहे, घातक आहे असं मला वाटतं. आणि नेमकं काय भारतीय जनता पार्टीने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतला की त्यांना या खात्यामध्ये घ्यावं? जसं तुम्ही म्हणालात की त्यांना या खात्याबद्दल म्हणजे थोडंफार तरी माहिती असावं त्यामुळे त्यांना घेतला असावं, परंतु या खात्यासंदर्भात माझ्या मताप्रमाणे तरी एक संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. त्यांच्याकडे ती संपूर्ण माहिती आहे किंवा नाही हे अद्याप जरी माहिती नसलं तरी भारतीय जनता पार्टीने असा कोणता विचार केला की त्यांना या खात्यात घेतलं जावं असं? भारतीय जनता पक्ष किंवा संघ यांची आयडियॉलॉजी कशी असते की त्यांचा सैनिकीकरणावरती भर असतो, म्हणजे लष्करी सामर्थ्य, देश शस्त्रसज्ज होणं आणि लष्करावरचा खर्च मोठ्या प्रमाणावरती वाढवणं हे सगळं यांच्या विचारसरणीमध्ये बसतं. म्हणजे संपूर्ण समाजाचंच रेजिमेंटेशन हे करू पाहतात. शिवाय संघाच्या सरसंघचालक गोळवलकर गुरुजींपासून एकूण सैनिकीकरणावरती त्यांचा भर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीसुद्धा लेखण्या मोडा बंदुका हाती घ्या असं म्हटलेलं होतं. आता त्या सगळ्याचा कॉन्टॅक्ट किंवा संदर्भ काय जो असेल तो तेव्हाचा होता, पण आजही संघाची ही विचारसरणी जी आहे ती अत्यंत आक्रमक आणि एक प्रकारे हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी अशा प्रकारची आहे. ती देशाच्या दृष्टीने योग्य आहे असं मला वाटत नाही, परंतु त्याच विचारसरणीचं हे प्रतीक आहे प्रज्ञा सिंह, म्हणजे त्याचं प्रतिनिधित्व त्या करतात.
अशा एका खासदारांना, महिला खासदारांना आम्ही या समितीवरती घेतो, म्हणजेच आमचा जो अजेंडा आहे लष्करीकरणाचा तो आम्हाला राबवायचा आहे, तो आमचा प्राधान्यक्रम आहे, आणि आम्ही इतर पक्षांसारखे अवतरणात नेवळत नाही, आम्ही सामर्थ्यवान बलवान आहोत हे दाखवण्याचा हा भाग आहे असं मला वाटतं. आणि त्यांची या समितीवर आता नियुक्ती करण्यात आली आहे, तर नक्की पुढे एकंदरीत तुम्हाला म्हणजे नेमकं काय जाणवतं की याच्यानंतर देखील त्यांचं ते वक्तव्य ते चालूच राहणार आहे की त्यांच्यात फरक जाणवणार आहे तुम्हाला आता काही? पद्मसिंह यांच्यात आता या घटकेला असा काही त्यांच्यात फरक पडेल असं मला बिलकुल वाटत नाही, कारण त्या ज्या पद्धतीने बोलतात आणि विचार करतात त्यांचा जो तर्क आहे तो सगळा जो आहे तो एकांगी आहे, अतिरेकी वळणाकडे जाणार आहे, आणि त्यामुळे त्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. परंतु या समितीवरचे जे अन्य सदस्य असतील, जे अन्य पक्षाचे सदस्य असतील, ते या पद्मसिंह यांच्या यांना एक तिथे काबूत ठेवू शकतात, त्यांना लगाम घालू शकतात, ते काम त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्यासोबत हेमंत देसाई सर होते, त्यांनी एकंदरीत जी नियुक्ती प्रज्ञासिंह यांची झालेली आहे त्याच्यावर एक विश्लेषण आपल्याला समोर मांडलेलं आहे. आता पुढे बघणं गरजेचं ठरेल की या समितीवर प्रज्ञासिंह यांची नियुक्ती झाली आहे त्यानंतर त्यांचं काम आणि ते कशा प्रकारे आपल्या वक्तव्यावर लगाम लावतात किंवा नाही ते देखील बघणं गरजेचं ठरेल.